नमस्कार, सत्ताकारणी आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमात आम्ही निवडणूक आणि निवडणुकीच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. माझ्यासोबत माझे नेहमीचे सहकारी अनिकेत जोशी आणि विशाल राजे हे उपस्थित आहेत. दोघांचंही स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती एका वेगळ्या विषयाची. निवडणुकीशी संदर्भात तर हा विषय आहेच, पण त्याची चर्चा अगदी न्यायालयापर्यंत हरणारे पक्ष वारंवार जनतेपर्यंत करत असतो आणि तो विषय म्हणजे ईव्हीएमचा विषय. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा जो ज्याची न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि त्याचा निकाल न्यायालयाने राखून ठेवलाय, तो म्हणजे व्हीव्हीपॅट याची मोजणी करायची की नाही अशी जी मागणी आहे त्या संदर्भातली याचिका. अनिकेतजींनी त्यावर सविस्तर लिहिलंय, त्यामुळे पहिल्यांदा अनिकेतजींकडे मी जाते आणि त्यानंतर ईव्हीएमचा सगळा प्रवास कसा आहे याबद्दल अधिक काय आक्षेप घेतले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि हे जे न्यायालयामध्ये जे अगदी अलीकडचं आहे राखून ठेवलेला निकाल आहे, न्यायालयाने काय सांगाल त्याबद्दल? ADR ही जी एक संस्था आहे, स्वयंसेवी संस्था, त्यांनी देशातल्या लोकशाहीचं जतन करावं आणि ती अधिक सळसळती लोकशाही असावी यासाठी अनेकदा न्यायालयामध्ये धाव घेतली, विविध कायदे संसदेने करावेत यासाठी या संस्थेने प्रयत्न केला. ही एक चांगली संस्था आहे आणि त्यांच्याचमुळे आज आपल्याला खासदारांच्यावर गुन्हेगारी न्याय किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवावं, खासदार किंवा आमदारांनी जर गुन्हा केला तर त्याचं पद रद्द व्हावं, खासदाराचं उत्पन्न किती वाढलं, आमदाराचं उत्पन्न किती वाढलं हे जनतेला पुढल्या निवडणुकीच्या वेळेला कळावं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ADR सारख्या संस्थेने जे काही प्रयत्न केले त्याच्यातच झालेत. या संस्थेनं याचंच एक मोठं त्यांचं यश असं आपल्याला म्हणता येईल की निवडणूक रोखे जे राजकीय पक्षांना गुप्तपणे मोठ्या कंपन्यांनी देणगी देता यावेत यासाठी काढलेले होते ते रद्द करण्याचं काम हे यांच्या याचिकेमुळे झालं. त्यामुळे ही एक चांगली महत्वाची संस्था आहे. त्यांच्या हेतूविषयी मला काहीच म्हणायचं नाही, परंतु त्यांनी ईव्हीएम संदर्भामध्ये आता जी काही याचिका केलेली आहे की ईव्हीएमशी निगडीत अशा ज्या मतचिठ्ठ्या ज्या तयार होतात प्रत्येक मतदानानंतर त्या सगळ्या चिठ्ठ्यांची सगळ्या यंत्रातल्या चिठ्ठ्यांची मोजणी व्हावी, 100% पडताळणी व्हावी, म्हणजे ईव्हीएममध्ये पडलेली मतं आणि या मतचिठ्ठीच्या गणनेमधून येणारी मतं ही सारखी आहेत की नाही याची खात्री जनतेला करून द्यावी अशा प्रकारची एक याचिका ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ADR या संस्थेच्या वतीनं केलेली आहे आणि त्या याचिकेची सुनावणी आता अलीकडे पूर्ण झाली. या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयामध्ये जे काही न्यायमूर्तींची मतं जी व्यक्त होत होती त्याच्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की न्यायालयाचा कल हा 100% या मतचिठ्ठ्या मोजाव्यात अशाकडे नाही आहे. पण समजा जर तशा प्रकारचा निर्णय आला तर आता आपण जे म्हणतोय की सकाळी 8:30 ला 7 ला मतमोजणी सुरू होते आणि 11:30 ला पहिला निकाल येतो हे आत्ता आपल्याला ईव्हीएमच्यामुळे जे शक्य झालेलं आहे हे शक्य होणार नाही. 6 ते 7 दिवसाची ती प्रक्रिया लांबेल मतमोजणीची असं निवडणूक आयोगाचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सुप्रीम कोर्टात सादर झालेलं आहे. याच्यातला आणखीन एक भाग असा आहे की ईव्हीएम विषयी सगळेच पक्ष वेळोवेळेला हरकती घेतात किंवा त्याच्याविषयी तक्रारी करत असतात, विशेषतः हरणारा पक्ष हा नेहमीच ईव्हीएममुळे आम्ही हरलो किंवा ईव्हीएममध्ये सत्तारूढ पक्षाने गडबड केली. गडबड केली म्हणजे काय, तर सत्तारूढ पक्षाच्या बाजूने अधिक मतं पडावीत अशी काहीतरी व्यवस्था त्या यंत्रणेत केली अशा प्रकारच्या तक्रारी. या तक्रारी आजच्या नाही आहेत, ह्या 2004 जेव्हा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात ईव्हीएमचा वापर झाला त्यानंतर 2009 निवडणूक ईव्हीएमवरती संपूर्णपणे झाली या दरम्यानच्या काळामध्ये तेव्हा हरलेला भारतीय जनता पक्ष याचे नेते सुब्रमण्यम स्वामी आणि किरीट सोमय्या, किरीट सोमय्या आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात ते यंत्र घेऊन फिरायचे आणि जागोजागी लोकांना दाखवायचे की हे अशा प्रकारचं तक्रार ते करत होते. आता आता एकच मिनिट घेतो तुझं. आता राहुल गांधी पासून ते संजय राऊत पर्यंत सगळे नेते हे ईव्हीएम मुळे भाजप जिंकणार आहे, ईव्हीएम मुळे जिंकणार आहे, 400 जो करताय ते ईव्हीएम मुळे आहे अशा प्रकारचा अपप्रचार किंवा प्रचार त्यांच्या दृष्टीनं हे करतायत. तर हे कसं चुकीचं आहे हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दाखवून दिलेलं आहे, म्हणजे अनेक खटले सर्वोच्च न्यायालयात लढले गेले. सर्वोच्च न्यायालयाने हॅकर्सना आणि राजकीय पक्षांना असं जाहीर सांगितलं की तुम्ही या आणि दाखवा, असं कोणी दाखवू शकलं नाही. त्यानंतर आत्ताची ही जी याचिका आपण जी ज्याची चर्चा करतो त्याच्यामध्ये प्रशांत भूषण यांनी असं सांगितलं की जर्मनीने
अशा प्रकारची जे काही व्हीव्हीपॅट किंवा ईव्हीएम ईव्हीएमचा वापर बंद केला आणि ते कन्व्हेन्शनल मतपत्रिकेवरती परत आले. त्यावेळेला त्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचवरचे एक न्यायमूर्ती दत्ता, दीपंकर दत्ता जे आहेत, त्यांनी असं सांगितलं की अहो असं काय म्हणताय तुम्ही, पश्चिम बंगालची मतदारांची संख्या ही जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तुम्ही भारतामधल्या परिस्थितीचा विचार करा, इथे आपण 90 कोटी मतदारांचा विचार करतोय, 90 कोटीपैकी 70-80% लोक मतदान करतात असं जर गृहीत धरलं तर साधारणपणे 60-70 कोटी इतकी मतं पडतात, त्याच्या चिठ्ठ्या मोजायच्या. तर हे मतपत्रिकेचं आपल्याला आठवत असेल, विशालला आठवत असेल, आपणही पाहिलं असेल की 1990 पूर्वी जेव्हा मतपत्रिकेवरती निवडणूक व्हायची तेव्हा 3-3 दिवस त्याचे मतमोजणी चालायची आणि मग दूरदर्शन एकच चॅनल होतं दूरदर्शन, तर दूरदर्शनवरती सिनेमे लावलेले असायचे, ते दिवस रात्र 4-7 सिनेमे लोकांना बघायला मिळायचे आणि मध्येच ते एखादा निकाल आला की सिनेमा थांबून तो निकाल सांगितला जायचा. अशा प्रकारचं आपण बघितलेलं आहे. या परिस्थितीकडे परत यायचं का याचा विचार आता जनतेने देखील करायला पाहिजे. विशालजी तुमच्याकडे येते, मी काय म्हणाल की कारण जुन्या ज्या आठवणी आहेत अनिकेतजींनी त्या सगळ्या ताज्या केल्या एकदम. पोलिंग एजंटची शिफ्ट नुसार ड्युटी असायची, म्हणजे 3 दिवस मतमोजणी चालायची आणि त्या मतमोजणी केंद्रावर तिथे पोलिंग एजंटची सगळी व्यवस्था करणे आणि त्या 3 शिफ्ट त्यांच्या चालायच्या तिथे, की आता हा यांनी 10 तास इथे तर बराच वेळ उभा राहिला, मग तू बाहेर ये, मग हा जाईल, मग तो जाईल आणि ते सगळे गठ्ठे. आणि हे मी या ईव्हीएमच्या याच्यामध्ये सुरुवातीपासून मी हे म्हणतो की हे आंबट द्राक्ष आहेत, ज्याला जो जिंकला त्याच्यासाठी म्हणून ईव्हीएम चांगलं आणि जो हरला त्याच्यासाठी ईव्हीएम कुठेतरी हॅक होतं. मॅडम एक उल्लेख इथे हा करायचा आहे मला की मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, त्याच्यामुळे ईव्हीएम मशीन हॅक होते ही अंधश्रद्धा 100% हे मी सांगू शकतो, कारण इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे ज्यांचा कुठेही संपर्क एकमेकांशी नाहीये, कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि इंटरनेटमध्ये नाहीये. हा म्हणजे इंटरनेटमध्ये जोडलेलं नाही कुठे, नाही नाही त्याला इंटरनेट नाही, त्याला ब्लूटूथ नाही, त्याला इन्फ्रारेड नाही, काहीच नाही. म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणजे जसं एक कॅल्क्युलेटर असतं ना आपल्याकडे आपल्या टेबलवर, तुम्ही ज्यावेळी कम्प्युटरवर एखादा हिशेब कराल तो कदाचित तो व्हायरल होईल किंवा तो कुठेतरी कनेक्ट आहे म्हणून दुसरा कोणीतरी त्याच्यामध्ये करू शकेल, कारण ते सगळं नेटवर्क आहे. जे कॅल्क्युलेटर आपल्या टेबलवर ठेवलेलं आहे ते कुठेही जोडलेलं नसतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणी हे करण्याचा संबंधच नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता त्याच्यामध्ये गेल्या मला वाटतं गेल्या वेळेस पासूनच ते व्हीव्हीपॅटचं एक मशीन त्याला जोडलेलं आहे, म्हणजे 3रं युनिट त्याला जोडलं, पण हा त्याला कुठे काही कनेक्टिव्हिटी नाही आहे. एक केबल कनेक्टिव्हिटी वगळता तशी दुसरी कनेक्टिव्हिटी त्याला नाहीये. केबल नाही, म्हणजे ज्याला त्या यंत्र एकमेकांना जोडण्यासाठी वापरलेली वायर, एवढं वापरलेले वायर बाहेरून आलेली, अन्यत्र कुठे जोडलेली असते इंटरनेट शी संबंध येईल अशी कुठलीच गोष्ट त्याला नाही. जर आपण आणखी याचा सगळा ईव्हीएमचा इतिहास आणि व्हीव्हीपॅट ची मोजणी अगदी प्रायोगिक तत्वावर जर केव्हा केली होती तर ती 2014 निवडणुकीमध्ये 543 पैकी 8 जागी फक्त त्या व्हीव्हीपॅट याची 2013 पासून सुरुवात झाली. 2013 ला नागालँड मधल्या एका मतदारसंघात त्याचा वापर झाला, त्यानंतर 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात थोड्या थोड्या प्रमाणात वापरलं आणि 14 ला तुम्ही म्हणता तसं लोकसभेला काही ठराविक मतदारसंघात मध्ये व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची जोडणी केली. जर आपण देशभरामध्ये विचार केला तर 1977 पासून या चर्चेला सुरुवात झाली होती. एक गमतीचा एक असा प्रसंग आहे की अनिकेतजी तुम्हाला आणि विशालजी तुम्हाला दोघांनाही आठवत असेल की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा मोठ्या मतसंख्येने निवडून आल्या तेव्हा हा बॅलेट पेपरचा विजय असं म्हटलेलं होतं आणि तेव्हा त्यांनी जे तर्क त्यावेळी सांगितलेला होता बाईचा नाही शाहीचा विजय, बाईचा नाही शाहीचा विजय अगदी बरोबर, की त्यावेळी मतपत्रिकेवर एक विशिष्ट प्रकारची शाही आहे, काँग्रेसचं आधीच झालेलं आहे वगैरे वगैरे त्यांनी सगळा एक त्याला तर्क दिलेला होता. त्यापासून आपण जर विचार केला तर 1900 माझ्या माहितीप्रमाणे इथे जे उपलब्ध आहेत तर 1982 म्हणजे 1989 एका कंपनीनी बीएम हनीफा म्हणून एक जी कंपनी होती प्रायोगिक तत्वावर हे मशीन तयार केलं. 1982 केरळामध्ये 50 अशा विधानसभेच्या एका परूरजी मतदारसंघ होता तिथे विधानसभेच्या 50 मतदार संघांवरती म्हणजे केंद्रांवरती पहिल्यांदा ईव्हीएमचा एक प्रायोगिक तत्वावर वापर हा निवडणूक आयोगाने केलेला होता.
आणि त्यानंतर जसं सुरुवातीला सांगितलं 2004 नंतर ची जी निवडणूक होती 2009 तेव्हा सार्वत्रिक पूर्णत 100% ज्याला मतदान म्हणता येईल असं घेतलं गेलं. आता हे जे मशीन्स आहेत तर ही तयार करीत कशी कोण करतं आपल्याकडे याचा जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही नावाची जी कंपनी आहे ती तयार करते. एका यंत्रासाठी सध्या भारत सरकारची कंपनी आहे, हे विषय भारत सरकारची कंपनी आहे अर्थातच. आणि एका ह्याच्यासाठी एक ते यंत्र किंवा एक मशीन साठी 17,000 जवळपास खर्च येतो असं आहे. शिवाय आपण काही देशांना म्हणजे नेपाळ, भूतान, नामिबिया, फिजी आणि केनिया या देशांना आपण ही जी यंत्र आहे ती निर्यात सुद्धा करतो. मात्र ईव्हीएमच्या मशीन मध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 64 उमेदवार एकावेळी त्यांची यादी जास्तीत जास्त असू शकते असं सध्या सांगण्यात आलेलं आहे, स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर कागद किती वाचतो, म्हणजे पूर्वी जेव्हा बॅलेट पेपर जेव्हा वापरले जायचे मतपत्रिकांचे त्यावेळचे कागद, तर एक अनुमान असं प्रसिद्ध झालेलं आहे की 10,000 टन एवढं मतपत्रिका ज्या आहेत त्या म्हणजे कागद जो आहे तो यामध्ये वाचतो. म्हणजे हा सगळा आहे. आणि पुन्हा आपण आक्षेपांवर जर यायचा प्रयत्न केला की ज्या ईव्हीएम बद्दल आक्षेप, तर साशंक म्हणजे शंका निर्माण करणे आणि त्याबद्दल करणे, तर जेव्हा जेव्हा एखादा पक्ष हरलेला आहे त्या पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेतलेला आहे आणि ईव्हीएमचा विजय असं म्हणलेलं आहे. पुन्हा अनिकेतजींकडे, कारण तुम्ही तो सगळा मला एक मध्ये एक मुद्दा असा मांडायचा आहे की ईव्हीएम वर संशय जो व्यक्त केला जातो हा ईव्हीएम वरचा संशय नसता तो सामान्य मतदारांच्या तर्कबुद्धीवरचा संशय. म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळत नाही आणि आपण जे सांगतोय त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. म्हणजे निवडणूक तुम्ही यंत्रणांवर विश्वास ठेवाल की नाही मुळात हा भाग आहे. म्हणजे निवडणूक आयोग 10 वेळा बोलवतो की तुम्ही या आणि इथे आव्हान, म्हणजे ओपन चॅलेंज होत ते की कोणीही या कुठलाही, म्हणजे असं नाही की राजकीय पक्षांनी कोणालाही आणा आणि आमच्या समोर इथे ईव्हीएम हॅक करून दाखवा. बरं, दुसरी गोष्ट ही आहे की ईव्हीएम वर तसा संशय बळावला त्यानंतर निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये सुद्धा एक उपाय काढलेला आहे की व्हीव्हीपॅट मशीन जोडली. आता व्हीव्हीपॅटचं सुद्धा असं आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात, बटन दाबलं, व्हीव्हीपॅट वर जर तुम्हाला तुम्ही दिलेलं मत जर दिसलं नाही तर तुम्ही त्या बूथचा जो केंद्र अधिकारी जो असतो त्याच्याकडे तुम्ही आक्षेप नोंदवा. तो केंद्र अधिकारी त्याच्यानंतरच्या 5 मतदारांना विचारतो की तुम्हाला व्हीव्हीपॅटची जी स्लिप आहे ती बरोबर दिसली का. आणि त्या 5 लोकांपैकी जर एका व्यक्तीने जर अजून कोणी म्हटलं की नाही दिसली तर त्यानंतर 10 वोटिंग हे तो केंद्र अधिकारी करतो. बरोबर. त्यानंतर मग ते वोट जर समजा ते 10 च्या 10 जर बरोबर गेले आणि ते 10 सगळेजण बघू शकतात, म्हणजे जे उमेदवारांचे जे प्रतिनिधी त्या मतदान केंद्रामध्ये असतात त्यांना सगळ्यांना बोलावून आणि त्यांच्या समोर ते 10 मतदान केलं जातं ट्रायल जे असतं ती, आणि ते जर नाही झालं तर ते पूर्ण तिन्ही युनिट म्हणजे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटचं असे तिन्ही युनिट ते गुंडाळून ठेवून म्हणजे सील केले जातात की हे प्रॉब्लेमॅटिक आहे आणि नवीन युनिट तिथे वापरले जातात. म्हणजे एवढं अजून त्याच्यामध्ये आता काय, म्हणजे आता पुन्हा व्हीव्हीपॅट मोजा, म्हणजे हे हास्यास्पद वाटतं मला. अगदी हास्यास्पद आहे. परंतु कसं आहे की याबाबतचे अनेक जे खटले सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, तर त्याच्यामधून हा व्हीव्हीपॅटचा पर्याय हा न्यायालयीन चर्चेमधून पुढे आलेला आहे. आणि 2010 सर्वोच्च न्यायालयाने असं डायरेक्शन दिलं की तुम्ही ह्याचा बघा, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने हे मत लोकांना दाखवता येईल किंवा त्याचं वेगळी नोंद ठेवता येईल. तेव्हा हा IIT मधल्या वगैरे बाकीच्या संशोधकांनी व्हीव्हीपॅटचं एक यंत्र, म्हणजे प्रिंटर, थोडक्यात हा प्रिंटर आहे आणि त्याच्या खिडकीमध्ये जो मतदान करतो त्यांनी त्याचं नाव, त्याचा मतदार क्रमांक आणि त्यांनी समजा कमळाला किंवा हाताला मत दिलं असेल तर त्या हाताचं चित्र हे त्याच्यात त्याला दिसतं आणि ते एक 10 सेकंद ते असतं, त्यानंतर ती चिठ्ठी त्या डब्यात पडते जो सीलबंद डब्बा त्याला जोडलेला आहे. अशा प्रकारचे ती यंत्र आहे. आता ह्याच्यात तांत्रिक भाग असा आहे की म्हणजे इलेक्शन कमिशननं असं त्याच्यामध्ये दाखवलं की या चिठ्ठ्या छोट्या आहेत आणि हा एक वेगळ्या प्रकारचा कागद आहे जो समजा आपण झेरॉक्स प्रिंटिंग किंवा ह्याच्यासाठी वापरतो तशा प्रकारचा नसून फॅक्सवरती जे आपल्याला यायचं ना पूर्वी, आपण आता अलीकडे फॅक्स पण बंद झाले,
आउटडेटेड झाले फॅक्स मशीन, हीटमुळे त्याच्यावर प्रिंट होते, तो वेगळा कागद असतो, तो थोडासा गुळगुळीत आणि एकमेकाला चिकटणार, आणि एवढीशी चिठ्ठी असते, दोन इंच बाय दोन इंच, ती चिठ्ठी एकमेकाला चिकटलेली असते. त्या सर्व चिठ्ठ्या त्यात गेल्यानंतर त्या सोडवणे, त्या एकमेकापासून अलग करणे, नंतर मोजणे, हा फार जिकिरीचं काम असतं असं निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं वारंवार. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयांनी स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया, ही पण भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे, ज्याच्याकडनं आपण वेगळ्या प्रकारची आकडेवारी सगळी ते जमा करतात आणि देशाचं अर्थकारण किंवा देशाचे एक आपलं काय म्हणतो आपण बजेट अलोकेशन हे स्टॅटिस्टिकल इंडियाच्या सर्वे मधून जे काही गोष्टी आल्या, तर ती एक विश्वासार्ह विश्वासपात्र अशा प्रकारची संस्था आहे, यात काही शंका नाही. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की कुठल्या प्रकारे तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेट करून असं सांगा की किती मशीनचं मोजणी केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 100% विश्वासार्हता मिळेल. त्याच्यासाठी त्यांनी जे काही आकडेवारी करून त्यांनी एक जो फॉर्म्युला डिवाइस केला, म्हणजे ज्याला सॅम्पल सर्वे म्हणतो आपण, तशा प्रकारचं तर काहीतरी गणित असणार. त्याच्यातून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एका मतदान यंत्राची किंवा व्हीव्हीपॅटची आणि त्याला जोडलेल्या ईव्हीएमची ही मोजणी केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचे 99% विश्वासार्हता आहे असं म्हणता येईल, असा तो रिपोर्ट आला. तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या पुढे गेलं आणि त्याने अशी डायरेक्शन दिली की तुम्ही 5 ठिकाणचे मोजा, म्हणजे आणखीन कोणाला शंका नको. तर 5 वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक याप्रमाणे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची पडताळणी ही केली जाते, ती वेगळ्या नंतर केली जाते, आधी सर्व निकाल जाहीर होतो, त्यानंतर ती 5 यंत्राची पडताळणी होते आणि ते जेव्हा दोन्ही मॅच होतं तेव्हाच तो निकाल जाहीर केला जातो, अशी आत्ताची पद्धत आहे. तरी सुद्धा त्याला 2 ते 3 तास त्यांना उशीर लागतो. अगदी बरोबर. आणखी एक या यंत्राचं असं वैशिष्ट्य आहे की एकदा एक मत दिल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा दुसरं मत देता येत नाही, म्हणजे 2 बटन दाबलं तरी बाद होतं, 2 बटन एका वेळी दाबली तरीही बाद होतं, म्हणजे ज्याला आपण फुल प्रूफ असं म्हणू अशा पद्धतीची ही एक यंत्रणा आहे. न्यायालयामध्ये यापूर्वी ज्या ज्या याचिका ईव्हीएम वर संशय घेणाऱ्या दाखल झालेल्या आहेत त्या सगळ्यांना न्यायालयाने खारिज केले हे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं होतं. अशा वेळी आता पुन्हा हा व्हीव्हीपॅटचा मुद्दा याचा न्यायालयामध्ये निकाल राखून ठरल्याविषयी काय सांगाल? या सगळ्या याच्यामध्ये एक मुद्दा हा पण लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या या तांत्रिक गोष्टी, याच्यावर जे संशय, राजकीय मुद्दे हे सगळं एकीकडे, आणि दुसरीकडे इतक्या लाखो मशीन त्या ज्या ठिकाणी 55 लाख मशीन वापरले, त्यानंतर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या गोडाऊनला तिथे जातात, त्या त्या मतदारसंघामध्ये, त्या आदल्या दिवशी त्या कोणाला मिळणार, कुठे मिळणार त्याचं काही माहिती नसतं. म्हणजे एवढा मोठा पहारा, इतके पोलीस त्याच्यामध्ये, इतके सगळं संरक्षण दल त्याच्या सिक्युरिटीसाठी लागलेलं, आणि हे सगळं केल्यानंतर जरी जर आपण म्हणत असो की कुठेतरी ईव्हीएम हॅक होतं किंवा हे होतं, तर म्हणजे हे खरंच कल्पनेपलीकडचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोणीतरी एखादा विसल बोलवर असेल की जो मागच्या 10 वर्षांमध्ये असं होत आहे, असा एक जण तर सापडला असता, एक अधिकारी कोणी पण, की या सगळ्या सरकारी यंत्रणेतल्या लाखो कर्मचाऱ्यांपैकी एकालाही वाटत नाही की आपण हे सगळं उजेडात आणलं पाहिजे, निदान त्यांनी त्याच्या पातळीवर कुठेतरी आरडाओरडा केला असता, पण तसंही नाही आहे कुठे. बरोबर. अगदी गमतीची गोष्ट म्हणजे या ईव्हीएम मशीनचा वापर होऊन, यंत्राचा वापर होऊन 2014 ते 2024 पर्यंत, म्हणजे आताच्या पर्यंत सुद्धा या गेल्या 10 वर्षात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेतले राज्य जर आपण विचार केला तर भाजपेतर ज्यांना पक्ष म्हणता येतील त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत. म्हणजे असं नाहीये की, परंतु त्यावेळी मात्र संशय घेतला जात नाही. बरोबर आहे. काँग्रेस सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड तिन्ही राज्य जिंकलेली होती मागच्या निवडणुकीमध्ये. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात मतं पडली होती, म्हणजे दक्षिणेमध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. आणि या ईव्हीएमच्या वापरामध्ये सुद्धा सलग 3-3 वेळा 4-4 वेळा ममता बॅनर्जी निवडून येत आहेत, तिकडे तमिळनाडूमध्ये जयललिता पासून सगळे पक्ष निवडून येत आहेत. हा, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला डावलता येईल इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अन्य पक्षाचे आमदार निवडून येतात आणि भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून सरकार स्थापन करतात. म्हणजे
एवढ्या सगळ्या गोष्टी ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीतच घडत आहेत, त्यामुळे त्याच्यावर शंका घेण्याचं काहीच कारण नाही. जनतेनं अतिशय विश्वासानं या मतदान केंद्रावर जावं आणि आपलं मत द्यावं आणि 100% मतदान होईल अशा प्रकारे आपल्या भागामध्ये लोकांनी, मतदारांनी पुढे येऊन काम करावं असं एक आवाहन आपण या निमित्ताने करू शकतो. अगदी बरोबर आहे. तर आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भात जे वाद होते त्याबद्दलची चर्चा करत होतो. यामध्ये एक प्रामुख्याने मुद्दा जो पुढे आलेला आहे की हरणारा जो राजकीय पक्ष असतो तो स्वतः आपण हरलेलो आहोत, मतदारांनी आपल्याला नाकारलेला आहे, या ही वस्तुस्थिती स्वीकारण्याच्या ऐवजी नेहमीच असा एक कल असतो की विजयी झालेल्या पक्षाच्या बद्दल काही आक्षेप नोंदवायचे आणि तो जर सरकारी सरकारमध्ये असलेला पक्ष जर पुन्हा विजयी झालेला असेल तर अर्थातच सगळ्या यंत्रणा वापरात होता वगैरे असे नेहमीचे जे आरोप केले जातात तसेच याही प्रणालीवर आरोप होत आहेत. आजची चर्चा आपण इथेच थांबवतो आहोत. अनिकेतजी आणि विशालजी तुमच्या दोघांचाही मनपूर्वक आभार, तुम्ही नेहमी या चर्चेमध्ये सहभागी होता. तर दर्शक हो, या आणि अशा प्रकारच्या चर्चा बघण्यासाठी सत्ता कारण हा आमचा कार्यक्रम निश्चित बघा. तुमच्या सूचना असतील त्या आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. नमस्कार.